शिरोळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या देशाचे नेते आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी, आदरणीय व्यासपीठ, पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं पवारसाहेबांचं अंतःकरणपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. पूर्वीच्या काळामध्ये पवारसाहेब प्रत्येक तालुक्यामध्ये सभा घ्यायचे. यावेळेला आदरणीय वळसे पाटील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या परिसरामध्ये एकच मोठी सभा घ्यायची आणि म्हणून आजच्या या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. खरं म्हणजे ही सभा चाकणमध्ये घेण्याचा आमचा निर्णय पक्का झाला, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेनं सुद्धा सभा घ्यायचं ठरवलं आणि दोघांचे अर्ज आमचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले, पोलिसांकडे गेले आणि आज 3 ते 6 या वेळामध्ये शिवसेनेनं परवानगी दिली आणि 6 ते 9 वेळामध्ये आपल्याला परवानगी दिली. दोघांच्या मध्ये फक्त रस्ता ठेवला, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला ते आणि अलीकडच्या बाजूला आम्ही. जर त्यांची सभा अगोदर होती तर त्या ठिकाणी आपल्या गाड्या कशा जायचा हाही प्रश्न होता, पार्किंगची व्यवस्था करणं अवघड होतं आणि संघर्ष निर्माण होईल आणि हातातोंडाशी आलेला घात जाऊ नये, कारण आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे की आता रडीचा डाव सुरू झालाय, पायाखालची वाळू सरकली आणि मग व्हिडिओच्या माध्यमातून असेल, क्लिपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आता ज्या पद्धतीने जी शिवराळ भाषा वापरायला लागली त्यावरून आपल्या लक्षात आलंय की समोरच्या उमेदवारांची चिडचिड वाढली. मग आम्ही निर्णय घेतला की सभा आता मंचरला झाली पाहिजे आणि या परिसरामध्ये सभा एवढंच कारण आहे की उमेदवार आपल्या तालुक्यातला आहे, आंबेगाव तालुक्यातला आहे. साधारणतः आपल्याकडे एक भूमिका असते की गावातलं शेंबडं पोरगं जरी असलं आणि त्याला निवडणुकीत तिकीट मिळलं की गाव विचार करतं नाही, आपल्या गावातलं आहे तर आपण त्याच्या मागं राहिलं पाहिजे. आपणही तोच विचार केला गेले 3 लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सातत्यानं मग विधानसभेमध्ये आपण सगळेजण वळसे पाटलांच्या मागं हजारोंच्या फरकानं राहिलात आणि लोकसभेला मात्र त्यांच्या बाजूनं कौल दिला आणि म्हणून आपल्यालाही कळलं पाहिजे की आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची हवा काय आणि आपण नेमकं आता करताय काय आणि म्हणून या सभेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. खरं म्हणजे सातत्यानं अपवाद माझ्या तालुक्यावर येतो. आजपर्यंत तुमचं धोतर आम्ही दिल्लीला पाठवलं, आजपर्यंत तुमचा उद्योगपती खासदार आम्ही केला आणि काय कुणास ठाऊक तुमच्या एवढे प्रेमात आम्ही पडतो की सातत्यानं तुम्हाला खासदार करतोय, पण आमच्या वाट्याला नेमकं काय आलं हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल तुमचं काहीच चुकलेलं नाही. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुन्नर, आंबेगाव, खेड ही 3 भावंड आहेत आणि जुन्नरपासून एकदा सुरुवात झाली की आंबेगावला, आंबेगाववरनं खेडला आलं की त्या ठिकाणी आपलं जे म्हणणं आहे तेच उचलून धरलं जातं आणि आजपर्यंत मग तुम्ही पाहिलं असेल की जुन्नरकरांना संधी दिली, आंबेगावकरांना संधी दिली आणि आपल्या साधारण आपल्या पार्ट्यामध्ये माप टाकण्याचं काम मी केलं गेली 15 वर्ष, जवळजवळ 20 वर्ष, 5 वर्ष आपल्या माजी खासदार किसनराव वानखेलेंच्या मागे काढली, इतकी वर्ष तुमच्या मागे राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खेड तालुक्याला काय दिलंय आणि आता त्याचं आत्मपरीक्षण आम्ही या निमित्तानं केलं. आज तुम्ही खेड तालुक्यामध्ये येऊन बघा, खेड तालुक्याचा माहोल बदललाय. आज माझ्या तालुक्यामध्ये लोक त्यांना गावागावामध्ये फिरू देत नाहीत आणि लोक सांगतात 15 वर्षाचा हिशोब द्या. तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये काय केलं, आमच्या गावामध्ये काय केलं त्याचा हिशोब तुम्ही आम्हाला द्या आणि का जमलं नाही ते सांगा. आज माझ्या तालुक्यामध्ये फिरत असताना रोजावर गावं, रोजावर माणसं घ्यावी लागतात, रोजावर माणसं घेऊन त्यांना सभा कराव्या लागतात, लोक गावामध्ये थांबत नाहीत. आणि परवा तर आळंदीमधलं चित्र असं आहे की त्या ठिकाणी रोजंदारी बांधलेल्या बायकांची भांडणं चालली
तुमचा काय भरोसा म्हणले तुम्ही आमचं नाही दिलं अगोदर पैसे द्या तर सभेला बसतो. आत्ता सुद्धा तुम्ही जाऊन बघा. आता आमच्या सगळ्या लोकांनी चित्रीकरण तिथे केले, बसच्या बस भरून आल्यात 500 रुपये रोज. 500 रुपये रोजानं माणसं आणली. जीपवाड्यावाल्यांना सांगितलं 3000 रुपये तुम्हाला, आणि त्यात बसणाऱ्या माणसाकरता 1500 रुपये गाड्याच्या गाड्या भरून तुम्ही आणा. तरी सुद्धा लोक यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही माहिती घेतली, 5000 खुर्च्या त्या ठिकाणी आणल्यात, फक्त 5000 खुर्च्या. मी सगळी मंडळी बसतात, तुम्हाला खाली बसावं लागलं. खुर्च्या या ठिकाणी आणल्या असते तर जागा पुरली नसती. हे 10 एकरचं ग्राउंड आहे, तिथं जाऊन बघा. कानात लावली, तमाशाला लावतात तशी. आणि यांचा तमाशाचा फड तिथं उभा राहिलाय. जर तुम्हाला 15 वर्ष काम केल्यानंतर रोजंदारीने माणसं आणावी लागतात, काय अवस्था आहे. आज 5 वर्ष आमच्याकडे कुठल्या प्रकारची सत्ता नाही. सत्ता नसताना सुद्धा काल वळसे पाटील साहेब आळंदीमध्ये होते. आळंदीमधली सभा भूतोन भविष्य अशा प्रकारची सभा काल आळंदीमध्ये झाली. अमोल कोल्यांना आपण त्यावेळेला स्वागत केलं, भाग्यलक्ष्मी मंगलकार त्यावेळेला सुद्धा तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उभी राहिली. भोश्यामध्ये नारळ फोडला त्याही वेळेला तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उभी राहिली. वाड्याची सभा बघा, कडूची सभा बघा, ढेण्याची सभा बघा. आज उत्स्फूर्तपणानं लोक येतात. लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की आमचं चुकलंय, आणि त्या चुकीची परतफेड खेड तालुक्यातली जनता या वेळेला इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, आणि यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवाचन तुम्हाला या निमित्तानं देतो. मंडळी, तुम्हाला आजही सांगतो, कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये डोळ्यावर येईल म्हणून खासदार साहेबांनी तुमच्या तालुक्यात प्रॉपर्टी केली नाही. जे केले ते माझ्याच तालुक्यामध्ये केले. जावायच्या नावावर 2 पंप आहेत, कडूसला आहे, गोसासीला आहे. सुनेच्या नावावर गॅसची एजन्सी आहे, चाकणमध्ये घेतली. आता मला सांगा, माझ्या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्याला एखादा पंप देता आला असता? त्याच्या नावावर गॅसची एजन्सी करता आली? पण कमवायला आम्ही, आमच्या तालुक्यामध्ये कमवायचं. कित्येक करोडो रुपयाच्या जमिनी माझ्या तालुक्यात घेतल्यात, पुराव्या नशीब मी ती देईन. विमानतळाला विरोध करायचा, आणि ज्या ठिकाणी विमानतळ नियोजित विमानतळ त्याच्या पुढच्या बाजूला जमिनी घ्यायच्या. आज त्या जमिनीची 1 कोटी रुपयांची किंमत आहे. माझ्या तालुक्यामध्ये इनोरकॉनचा प्रकल्प येणार होता, यांनी विरोध केला, 1.5 वर्ष प्रकल्प राबवला, आणि इनोरकॉनचे अधिकारी त्यांना जाऊन भेटले. एका रात्रीमध्ये यांचं मत परिवर्तन झालं, आणि दुसऱ्या दिवशी पत्र दिलं की काही इनोरकॉन करायला माझं हरकत नाही. एका रात्रीमध्ये जर हा बदल होतो तर कशामुळे होतो हे काय लोकांना कळत नाही. माझ्या तालुक्यातला एसीजेट डॉक्टर बाबा कल्याणींनी करायचं ठरवलं, यांनी विरोध केला, त्या ठिकाणी करू दिलं नाही. त्या बाबा कल्याणीला फिरू देणार नाही अशा प्रकारच्या घोषणा केल्या, आणि त्याच बाबा कल्याणीला आणून लांडेवाडीच्या शाळेचं उद्घाटन केलं. लोक वेडेत का? ती शाळा बांधली कुणी ते एकदा सांगा. माझ्या तालुक्यामध्ये एमआयडीसीला विरोध त्यांनी केला, आणि वोक्स वॅगन कंपनीचे 10 कोटी रुपये सीएसआर फंडामधले आणले, आणि लांडेवाडीला इमारत बांधली. मग तुम्ही विरोध नेमका कशा करताय? माझ्या तालुक्याचा विकास खुंटवण्याचं पाप यांनी केलं, माझ्या तालुक्याचं विमानतळ पाप यांनी केलं. माझा तालुका आता यांना माफ करणार नाही. आणि यावेळेला माझ्या तालुक्यातल्या जनतेने ठरवलं की यांचा टांगा पलटी करायचा. 100% टांगा आम्ही पलटी करणार आहोत. आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आम्ही सगळेजण एकत्र झालोय, आणि सगळ्यांनी म्हणून वज्रमुट करून या वेळेला यांचा टांगा पलटी करायचं ठरवलंय. मंडळी, आमच्या खेड तालुक्यातनं ठरवलं की एखाद्याची खोड मोडायची तर 100% खोड मोडतो. यावेळेला आ ठरावची खोड मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे अभिवाचन तुम्हाला या निमित्तानं देतो. खूप बोलण्यासारख्या, परंतु आपल्याला माहिती आहे की आपली, तुमची आणि आमची नेहमीचीच गट्टी. आपण एकमेकाचे सुख दुःख वाटून घेतो, एकमेकाच्या अनेक प्रसंगामध्ये आपण एकत्र येतो. किती जरी बोलायचं असेल तर बोलण्याला मर्यादाही घालावी लागेल, कारण कधीतरी पवार साहेबांचं भाषण ऐकायची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे आज पवार साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं, कारण जगामध्ये जे काही चाललंय ते पवार साहेबांना माहिती आहे, देशामध्ये काय चाललंय ते पवार साहेबांना माहिती आहे, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त पवार साहेब करू शकतात. जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या विद्वानामध्ये, जगाच्या ज्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये पवार साहेबांचं नाव घेतलं जातं.
आणि अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा पवार साहेबांना भेटायला येतो किंवा अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा थँक्स पवार साहेब म्हणतो. इतकी उंची असणारे आपले नेते ज्यांना जगाचा सगळा इतिहास माहिती आहे आणि भारताचा इतिहास ज्यांना माहिती आहे ते तुम्हाला आता समजून सांगणार आहेत. अधिकचा न वेळ घेता आदरणीय पवार साहेबांना अधिकचा वेळ मिळवायच्या करता माझ्या शब्दाला विराम देतो. माझी आपल्याला कळकळीची विनंती करतो की उद्याच्या 29 तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही आमच्या तालुक्यानं जर तन मन धनाने ठरवलं म्हणजे आमच्या गावागावामध्ये गेलो की लोक नुसतं मतच नाही त्यांना माहिती आहे बैलगाडीमधनं घोड्यावरनं डोक्यावरनं घेऊन सुद्धा लोक त्यांना मिरवतात आणि नुसतं मिरवत नाही आर्थिक मदत सुद्धा माझ्या तालुक्यातील लोक करतात. ही इतिहासाची पुनरावृत्ती पहिल्यांदा धोतर दिल्लीला पाठवताना माझ्या तालुक्यानं ते केलं त्यावेळेला आम्ही साम दाम धंडा आमच्या लोकांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यावेळेला सुद्धा किसनराव वानखेल यांच्या पदरामध्ये लोक पैसे टाकायचे आणि मतं द्यायची. आज इतिहासाची पुनरावृत्ती होते. अमोल कोल्हे माझ्या तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये जातील त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात स्वागत करतात आणि पैसे सुद्धा देतात असा एकमेव उदाहरण आणि एकमेव उमेदवार मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव डॉक्टर अमोल कोल्हे. याचं एकमेव कारण आहे की त्यांना धर्मवीर संभाजीच्या रूपाने पाहतात आणि लोक आया वाया म्हणतात माझ्या राजाला मी आता मत देणार आहे. धन्यवाद. युट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.